तो नचिकेता पण त्याचा मुलगा उपस्थित होता आणि तो असं पाहत होता की आपले बाबा यज्ञामध्ये गोदान करतात, गाई दान करतात. तर कसे होते गाई चांगल्या रसरसलेल्या नंतरही चांगलं पुष्ट अशा नव्हत्या ज्याची हाडं निघालेली आहे, भाकड आहे, सुकलेला चेहरा आहे, तोंड आहे, अशा गाई ते वडील दान देत होते. तर या मुलाला काही पटलं नाही, पण एकदम वडिलांना पण म्हणायचं असं की काय होतं, तुम्ही काय करता असं काय म्हणता येत नाही वडिलांना. मग त्यांनी असं विचारायला सुरुवात केली की बाबा तुम्ही मला म्हणायला दिला, माझं दान कोणाला करणार, असं त्या मुलांनी वडिलांना विचारायला सुरुवात केली. ते वडील तुझी बैठाले आणि पण एकदा ऐकलं दोनदा ऐकलं की मागे जा म्हटलं मृत्यूला दिलेलं आहे, यमाला दिलेलं आहे. आता वडील पण भारी आहे तर बाळाला यमालाच म्हणत आहे. पण तो मुलगी अंगाती ते बघतो म्हणून खेळ. तर तो म्हणाला ठीक आहे मी यमाकडे जाणार आणि तो कितीतरी दिवस यमाच्या दारात पाडता थांबला. मग यम आला आणि मग तो म्हणाला बाळा एक दिवस काय करतो तिथे मला तुमच्याशी बोलायचं आणि मला माझ्या बापाने तुम्हाला दिलेलं आहे. तर ते चकित झाले आणि काय तेजस्वी छोटा मुलगा निर्भय यमाच्या सोबत चांगलं बोलायला डोळा मिळून बोलतोय. मग ते म्हणाले की छान मला बरं वाटत तुमच्या वडिलांनी तुला पाठवलं आणि तू माझ्या इथे आलास ते दिवस वाट पाहिलीस, पण तुला हवंय ते काय, मी तुला काय देऊ शकतो, मी खुश झालो तुझ्यावर काय देऊ शकतो. त्यांनी तीन वर मागितले, बाकी दोन वगैरे आता आपल्याला मिळत नाही म्हणून मी जास्त बोलत नाही. पण एक वर त्यांनी असं मागितला की माणसं वळतात म्हणजे मग कुठे जागा घडत, माणूस घरवण्याचं काय होत असतं घडत, असा प्रश्न त्याने विचारला. एकूण जन्म मृत्यू रहस्य काय असतात हे नचिकेताने त्याला विचारलं. त्याला उत्तर देताना पण यमाने जे जे काय सांगितलं त्याच्या तरी असं म्हटलेलं आहे, या मनुष्याच्या या जगामध्ये प्रेय नावाच्या प्रेयोगी हवे असलेल्या प्रेयस हवं असलेल्या अशा गोष्टी आहेत आणि काही हव्या आहेतच असं माहित नाही किंवा त्याबद्दल इतकं कळत नाही, पण आपल्या हिताच्या माहिती आहे. त्याला श्रेयस असं शब्द त्याने असं सांगितलं की ज्यावेळी निवड करायची वेळ येते प्रेयस की श्रेयस त्याच्यात शहाणी माणसं धीराची माणसं धीरा अशी माणसं प्रेयाची निवड करत नाही तर श्रेयाची निवड करतात, कारण त्याला ते माहिती असते ते हिताच करते. अशी शेकडो उदाहरण आपल्याला देता येतील की ज्या गोष्टी आपल्याला गीतेमध्ये पण असं म्हटलेलं आहे, यत्त दवे विषम परिणामे अमृतो भवम. सुरुवातीला कळून लागतं क्षणी कार्य क्षमक्षम विद्याय गमगम सुरुवातीला कळून लागतं, पण अंतिम होताना हिताच असतो. आयुर्वेदातले जे तंगे असतात त्यांनी लक्ष करून टाकतात, पण अंतिम होताना हिताच असतो. तर श्रेयस नेहमी हिताच असतं, परिणाम अतिशय चांगलं असतं, पण सुरुवातीला ते चांगलं लागेलच असं नाही. काही श्रेय सुरुवातीला पण गोड लागतं, आपण अजून त्याच्याकडे करून नंतर येऊया. पण तुम्हाला प्रेयस म्हणजे काय असं एक चित्र तुम्हाला तुमच्या सगळ्यांच्या आपले कबड्डी तर खो खो तर निष्णात झाला की फुटबॉल टेनिस जिंके कथा लेखक काव्य प्रसिद्धी झाली बहुछापणी ग्रंथ झाले तदर्थी. मग त्याच्या खूप वर्णन होळी नोकरी वाजी कारखाना फुलासारख्या हासऱ्या बोजी लहान मुलांनी घरा शुभ्रुली असं यशस्वी लौकिकदृष्ट्या यशस्वी जीवनाचं हे सुंदर चित्र या पद्यामध्ये या गीतामध्ये केलेलं आहे. एक प्रेयस असं चित्र आहे की हे सगळं झाल्याने माणसाला गर्व वाटत
कार्यशाळेत गेला, उत्तम शिकला, परदेशात शिष्यवृत्ती मिळाली, बायको साली मिळाली, मुलं छान आहे, प्रमोशन आहे, घरदार उत्तम आहे, पण या सगळ्याच्या पुढे तदकिम आणि नुसतं शंकराचार्यच काय तदकिम असा प्रश्न विचारलाय. तदकिम ही बर हे सगळं आहे पण पुढे काय माणूस या सगळ्या काय जी आहे काळाची गोष्ट सांगतात की शेवटच्या शेवटच्या त्यांच्या काळामध्ये ते संध्याकाळमध्ये ऑफिसमध्ये बसून आहे त्यांची सेक्रेटरी कंटाळायची ती म्हणायची की काय हो तुम्ही पण घरी जाते मला पण घरी जाऊ ते म्हणाले की अगं मी घरी जाऊन काय माझी वाट पाहण्या घरी कोण आहे म्हणजे सगळं हा माणूस भारताचा क्रमांक एक सा याला प्रश्न पडलेला आहे तर ते घरी जाऊन काय मी यशस्वी लोकांच्या मनामध्ये असू शकत ते प्रेमाच्या शोधात असतात कोणाकोणी प्रेमाच्या शोधात असतात कोणी शांतीच्या शोधात असतात आणि हे सगळं त्यांना आयुष्याची खूप गती वाढली की मगच कळत. एक आणखी असेच मोठे उद्योगपती आपल्याकडचे पण त्यांचे गुरु होते स्वामी अखंडानंद होते त्यांचे ते शिष्य होते तर ते वेगवेगळ्या देशांमध्ये त्यांच्या कंपनीच्या शाखा काढायला म्हणून काम करा म्हणजे त्यांनी त्यांना विचारलं की मी जवळपास मी माझ्या उद्योगाचा विस्तार किती करू त्यावर त्यांनी असं उत्तर दिलं की तू तुझ्या आई वडिलांचा मुलगा आहेस तू तुझ्या पत्नीचा पती आहेस तू तुझ्या मुलांचा बाप आहेस हे विसरणार नाही याचा तुला विसर पडणार नाही तेवढं केवढा विस्तार कर. तर जे प्रेय असतं ते अमर्याद असतं हे मला दहा विषयामध्ये बोलत असत त्या कशाला प्रत्युत्तर द्यायचं आणि कशाला द्यायचं नाही आजच्या भाषेत आपण त्याला आणि या संपूर्ण हिंदुस्थानातले जे लोकसंख्या आहे
या हिंदुस्थानात मोठीपासून इकडे केरळपर्यंत जे आदिवासी समाज आहे त्यांचं पण काहीतरी ध्येय आहे आणि त्यांचं पण काहीतरी श्रेय आहे. जे वंचित आहे त्यांचं काहीतरी ध्येय आहे आणि श्रेय आहे, आणि जे समाधानी आहेत ज्यांना भरपूर विपुल लाभलेलं आहे त्यांचं पण काही ध्येय आणि श्रेय आहे, आणि हे सगळं प्रत्येक असं बदलत आहे. ज्याला रोजची भाकरीची भ्रांत आहे त्याला तत्वज्ञान शिकू नका असं स्वामीजी म्हणायचे. जीवनातल्या सगळ्या मूलभूत गरजा व्यवस्थित रीतीने पूर्ण होणं ही संपूर्ण समाजाची गरज आहे. वंचितांची गरज मधल्या टप्प्यावरच्या लोकांची आहे, जे दिव्यांग आहे त्यांची आहे, मतिमत आहे त्यांची आहे, असं सगळ्याच्या सगळा संशोधनाची वेगवेगळी क्षेत्री त्यांना दिसत आहे. गुरुगुरुवर पोहोचलं पाहिजे असं त्यांना जाणवत आहे. साधा आता हा जो उपक्रम आहे पोलर्स वर्षाची आपल्यापैकी अनेक जण या उपक्रमात सहभागी आहे. मला पोलर्स वर्षाची या उपक्रमाची रोज आठवण येते कारण बातम्या पाहत असताना 11 महिन्याच्या मुलीवर बलात्कार झाला, तिथपासून 90 वर्षाच्या वृद्धेवर बलात्कार झाला इथपर्यंतच्या बातम्या असतात. मुलींवर बलात्कार होऊ शकतात तसे मुलांवर बलात्कार होऊ शकतात. अशा पण बातम्या आपण आज हे जे काही करतो आहोत याच महत्व किती आहे आपण लक्षात घ्यावं. तर आपण एका टप्प्यापर्यंत आपला संस्कार केलेला आहे आणि आता हे काहीतरी नवीन खूप महत्वाचं असं काही काम आपण करतो. कारण हे अभ्यासचे जे द्वितीय प्रतिनिधी प्रबोधिनी 4 प्रतिनिधींची मांडणी आहे त्याच्या द्वितीय प्रतिनिधी उत्तर करीत राहून मी तनमनपूर्वक उत्तर करीत राहून काम करीन असं जे कमिट करतात सर्व सर्वांच्या प्रतिज्ञा घेतात अशा ताईंची एक छोटी बैठक. त्याच्या एक ताई असं म्हणाल्या की त्या काही जायला वगैरे त्या काही प्रबोधिनी शिकलेल्या आहेत असं काही नाही आहे. प्रबोधिनीशी संबंध उशीर आहे पण त्यांना असं वाटतं कशामध्ये असं वाटतं की आपण इथे प्रबोधिनीमध्ये सगळे हुशार लोक आहेत, प्रज्ञावंत लोक आहेत आणि त्यांना मी काय करत आहे आपण विचार करायची द्वितीय प्रतिज्ञा. इच्छा प्रज्ञावंतांचं तुम्ही नका पाहू. त्या प्रज्ञावंतांना सुद्धा एका गोष्टीची गरज आहे असं मी सांगितलं. ही गरज म्हणजे सहृदयतेची गरज आहे. आपल्याला कोणीतरी प्रेम करतं, आपल्याशी कोणीतरी संवाद करतं ह्याची गरज इथले इथे जे शिकतात त्यांना पण आहे आणि आमच्या हराळीच्या शाळेतल्या वस्तीवरच्या मुलांची पण ही गरज आहे. आणि ही गरज आज शिक्षक मागू शकत नाही आहे. पण तुम्ही उठून तुम्ही तुमच्या मुलाचं संबोधन केलेलं आहे आणि आता तुम्ही काहीतरी कामासाठी म्हणून बाहेर पडलेला आहात. तुम्ही वेगवेगळ्या शाळांमध्ये जाता, तिथल्या मुलांना विद्यापीठ म्हणजे काय समजून सांगता आणि हे सगळं प्रेमाने समजून सांगता. हे काही तुम्ही तुम्हाला कोणी लाभलेलं नाही तुमच्याकडे का, तुम्ही स्वतःहून ते स्वीकार केलंय आणि त्यामुळे तिथली मुलं तुमच्याशी जोडली जातात, ते तुमच्याशी मोकळेपणाने बोलतात. केवढं मोठं काम आहे आपल्याला कल्पना सुद्धा नाही की किती महत्वाची गोष्ट आपण करतो. विशेषतः आताच्या या पार्श्वभूमीवर ओळख स्पर्शाची आहे, विद्यापीठ आहे, अशा कितीतरी उपक्रमांमध्ये इथे बसलेल्या तिथे आपण सर्वजणी काम करता आहात आणि हे काम परम श्रेय मिळवून देणार आहात. पण श्रेयच काय तर इथे शिकणारी मुलं ही मणिपूरपर्यंत सीमावर्ती भागापर्यंत ज्या भागात नसलेले काम करतात आणि सगळं जीवन विस्कळीत झालेलं आहे तिथे जाईल. तिथपर्यंत ही जी आज तिथे शिकणारी मुलं ती पोचली पाहिजे हे आपलं श्रेयच आहे. ज्ञान प्रबोधिनी म्हणून आपल्या सर्वांचं एक श्रेयच आहे
आणि ते यावर काय याची जाणीव जर आपण मनामध्ये ठेवली तर मग आपण करतोय हे काम लहान आहे का मोठ आहे असं काय करत काही लोक असं पण म्हणतात की बरं तुम्ही बाबा याच त्या नागरिक असतील त्या चार कोटांकरता पाच कोटी करता ते दहा सत्तर जणांकरता काम केलं त्यांनी काय विशेष करून पाहिलं टाळ्या काय उगाच काय गप्पा मारतात असं पण काही लोक म्हणतात. एक फार छान गोष्ट आहे की एक छोटी मुलगी ते समुद्राच्या लाटा येतात त्यावेळी समुद्रावर काही मासे मासोळे घेऊन पडतात आणि त्याला त्याचा कस पडलेला असतो ती एक छोटी मुलगी आपल्या लहानशा उजळीत म्हणून मास्याचं घ्यायच्या समुद्रात ती घ्यायची कारण ते काठावर वाळू कडकड नसायचं. तर तिला पण ते म्हटलं की तू एवढ्या मासोळ्या टाकलंस पाणी जर तुझ्या उजळीनी हजार मासोळ्या तू टाकलंस समुद्रामध्ये त्या लाखो मासोळ्या आहेत त्या लाखो मासोळ्याची पण ही गरज आहे इतक्या लोकांवर माझा प्रभाव आहे इतके लोक मी सांगितले ऐकतात
चांगल्या चांगल्या नेत्यांच्या बाबत पण आपल्याला असं दिसतं की खूप चांगल्या कामासाठी कार्यरंगर बघू शकतो. जगी वासुदेव नावाचे एक दर्शनकडे आत्मज्ञानी पुरुष आहे, त्यांच्या टिप्स नेहमी युट्यूबवर येत असतात, आपण बघा. त्याच्या त्यांनी प्रिन्सिपल ऑफ ग्रेस या नावाचा एक ट्रिप आहे त्याची. त्याच्या त्याने सांगितलेलं आहे की ही आपली सगळी यंत्रणा आहे, शरीर आहे, मन आहे, बुद्धी आहे. काही लोकांच्या जवळ उत्तम शरीर, उत्तम मन, उत्तम बुद्धी आहे आणि जग जिंकायची आकांक्षा आहे. अशा लोकांमध्ये पण काही लोक यशस्वी होतात आणि काही लोक यशस्वी होत नाही. सर्व प्रयत्न करून दोघे सारखेच प्रयत्न करत असतात, पण एकाला यश आहे आणि एकाला यश नाही. एका गटाला यश आहे, एका गटाला नाही. याचं कारण काय तर ते असं म्हणतात की तुमची गाडी उत्तम आहे. तुम्ही सांगितली गाडी घेतलेली आहे ना, एखादं यंत्र तुम्ही घेतलेलं आहे तुमच्या कारखान्यासाठी, उद्योगासाठी उत्तम यंत्र आहे. तसं ही उत्तम यंत्रणा आहे, पण तिला बंगड नसेल तर काय नाही. बंगड नसले तर भाग एकमेकांवर घासले जातात आणि त्या घासण्यामध्ये फ्रिक्शन निर्माण होतं आणि त्यामुळे त्याचे यंत्राचं आयुष्य कमी होतं आणि काय करायचं बरोबर काम करत असत. म्हणतात की मानवी यंत्रणा जी आहे एका व्यक्तीची आणि आता आपण जसे बसलेलो समूह त्या यंत्रणेला सुद्धा काहीतरी बंगड लागत असत. त्या बंगडाचं नाव आहे उपासना. नाहीतर माझ्यासारखा शाळा कुठेच नाही दुसरा, माझ्यासारखा कर्तव्य काय दुसरा कुठे नाहीच आहे. अरे बाबा, एक तरी जागा तुझ्यासाठी अशी पाहिजे की जिथे तुझं मस्तक शरण होऊ शकत. म्हणून ताईच्या कवितेमध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की भक्ती हवी आणि त्या शेवटची म्हणजे सत्व हवे, हवे तेज हवे, सत्व हवे, भक्ती हवी. फार ठिकाणी आपण भक्ती चा उल्लेख अपेक्षित येत नाही, पण त्यांच्या कवितेमध्ये तो आलेला आहे. आणि भक्ती शरणता हे एक जीवनातलं फार मोठं तत्व आहे. आणि माणूस ज्यावेळी यत्न कसून करी यश दे रामा नवीन जी सरकार असं लिहिणं देत तो जेव्हा जातो सबर्क रामदास ते दानवभूमीच्या चार मार्गदर्शकांपैकी आहे. समर्थ रामदासांनी असं म्हटलेलं आहे, मी करता ऐसे म्हणसी देणे कृषी राम करता म्हणता पावसी यश कीर्ती प्रताप. कार्यकर्त्यांमध्ये मीपणाची भावना जर आली तर मग त्याच कार्य तितकं प्रभावी राहत नाही. राम करताय असं जो म्हणतो मी प्रयत्न कुठे खूप ठेवणार नाही, पण यश देणारी एक शक्ती वरती बसलेली आहे याची जर माणसाला जाणीव नसेल. तुम्ही त्याला देव म्हणा, तुम्ही त्याला चान्स म्हणा, किंवा त्याला युनिव्हर्सल कॉन्शियसनेस म्हणा, कॉस्मिक कॉन्शियसनेस म्हणा, नाव काही द्या, पण अशी वैश्विक प्रज्ञा आहे असं मोठ्या मोठ्या शास्त्रज्ञांना पण वाटत. आईन्स्टाईनने एका ठिकाणी म्हटलेलं आहे की मला देवाचं मन जर शोधता आलं, देवाच्या मनाचा मला जर तपास लावला तो काही आपण फासे म्हणतो. देव काय फासे देऊन सरळ गोष्टी ऍक्सिडेंटही करत नाहीये. या सगळ्याच्या मागे काहीतरी मोठी योजना आहे आणि तुम्ही आम्ही त्या योजनेचे भाग आहात. काही वेळा व्यक्ती म्हणून अतिशय उत्तम असलेली व्यक्ती, पण तिला एकत्रित व्यक्ती म्हणून हा जो विजयचा मय हा सांगा आहे. काही वेळा तो ईश्वर शरण पण असू शकेल, पण ज्यावेळी एकत्रित येऊन संघटना म्हणून काम करायचं असत. आपल्या आणखी एका गीतामध्ये असं म्हटलेलं आहे की प्रबोधिनी पद्म हिंदू राष्ट्रापायी त्याचा अंश मी धन्यस्थान. पण ही जी प्रबोधिनी आहे ही त्या आई आपली जे दाखवलेली आहे मातृभूमी, तिच्या पायावर वाहिलेलं एक कमळ आहे प्रबोधिनी.
अशी अनेक कमळं आहेत याचं आपण विसरलेली आहे आणि त्या कमळांशी पण आपण मिळून मिसळतच बाहेरकडे आम्ही तेवढे शाळे आहोत आणि तुम्हीसाठी कमी दर्जाची कमळं आहात असं म्हटलं तर गेलं सगळं म्हणजे आपण सगळं गेलं जे जे कोणी ते काम केलेलं आहे त्याचं पुण्य सगळं गेलं आधीच सेवन करावे आणि इतरांना काही कळत नाही असं जे कोणी म्हणतात ते एकदम वेळ असत तर या देशाच्या हिताच्या काम करणाऱ्या ज्या अनेक संघटना आहेत यातलं आम्ही एक जे काही आमच्या संस्थेच्या संघटनेच्या स्थापन करत त्यांना सुचलं त्यावेळी सुचलं तसा त्यांनी हा आकार दिला उद्या असते जे कोणी असतील ज्ञानप्रबोधिनीचे नेते उघडील आणखी काही वेगळा आकार देईल पण त्याच्यात माझं पण योगदान असणार आहे प्रबोधिनी पद्म हिंदू राष्ट्रात आई मी त्यात मी पण त्याचा एक अंश आहे तर माझी सुद्धा जबाबदारी आहे आमच्याकडे प्रत्येकाची जबाबदारी आहे काय जबाबदारी आहे तर स्वतःच्या प्रति एक कमिटमेंट आहे की ज्या काही तुझी शक्ती घेऊन आपण इथं आलो आहोत तर त्यांचा पूर्ण विकास झाला पाहिजे त्याचा आपल्या कुटुंबाला उपयोग झाला पाहिजे आणि आपल्या समाजाला पण त्याचा उपयोग झाला पाहिजे ज्या म्हणतात की आम्ही फक्त दुर्बिणी आहोत आम्ही नोकरी नाही केली आणखी मग गरज नाही आणि त्यांना एक प्रकारचं त्याचं धुंद मिळणं पण असत मला असं वाटतं की गृहिणी फार भाग्यवान आहे त्यांना कोणाही मालकाशी कमिटमेंट झाली आहे त्यांना पुढे जाऊन सही करायची नाही आहे फार भाग्यवान आहात तुम्ही कारण तुम्हाला जे काम करावं वाटतं याच्यासाठी तुम्हाला संधी आहे ही बाजूली आहे जे ज्या कुठेतरी यंत्रणेत सहभागी आहेत त्यांचे सुद्धा भाग्यवान आहे की सगळा प्रज्ञा मानस संशोधिका हा विभाग एका दिशेने प्रवास करतोय काय काय दिशेने तो प्रवास करतोय तर मानवी क्षमतांचा शोध अजून तो पूर्ण झालेला नाहीये आपल्याला फारच थोडं त्यात कळलेलं आहे एखादा मोठा हिमनग असतो पाण्यातला त्याचा एवढासा भाग असतो एवढ्याच क्षमता आपल्याला कळलेली आहे अजून तो काय 6/7 या भागाचा आपल्याला पत्ता नाही लागलेला आपले मॅस्लो नावाचे शास्त्रज्ञ आहेत आणि त्यांनी फादर रिचेस ऑफ ह्युमन नेचर या नावाचे पुस्तक लिहिलेलं आहे आणि त्याच्यात ते म्हणतात की फारच खरं मानसशास्त्रज्ञांना आतापर्यंत कळलेलं आहे आणि मानसशास्त्रज्ञांना नाही कळलेलं असं पुष्कळ शिकत आहे त्या सगळ्याचा शोध प्रज्ञा मानस संशोधनिकेला घ्यायचा आहे मनुष्यातल्या दिव्यत्वाचा शोध घ्यायचा आहे आपण म्हणतो क्वालिटी आहे ऑफ लाईफ याच्यावर संवाद करतो क्वालिटी ऑफ लाईफ याचे दृश्य बाजू आता आपण प्रेय या स्वरूपात पाहिली बरे यावे बरे दिसावे समर्थांच्या भाषेत चांगले राहावे चांगलं खावं चांगला विचार करावा पण या पलीकडचं एवढं कुठेतरी जग जे आपल्याला अज्ञात आहे तिथे आपल्याला पोचायचं आहे आणि ते कसं पोचायचं याचे अभिनव मार्ग आता आपल्याला सापडणार आहे म्हणजे सापडणार आहे आणि ती 50 वर्षाच्या नातावर शिकू शकते अशी किंवा असा घर बसल्या सुद्धा आपण कितीतरी काम करू शकतो पण आपलं लक्ष नाहीये असं काही होऊ शकत याचा आपल्याला अंदाज नाहीये म्हणून आपल्याला वाटत की अरे काय कसं चाललंय आयुष्य तर आपल्यामधल्या क्षमतांचा शोध आणि विकास आपल्या भूतांच्या मधल्या क्षमतांचा शोध आणि विकास संपूर्ण समाज म्हणून शहरी समाज म्हणून या शहराच्या क्षमता काय याचा शोध आणि विकास जे ग्रामीण भागात काम करत आहेत त्यांना ग्रामीण प्रज्ञाच केलं पाहिजे तर ग्रामीण प्रेरणा काय ग्रामीण चिंतन काय प्रकारचं चाललेलं आहे त्याला नवी दिशा कशी घेता येईल याचा विचार ही सगळी आव्हानं आपल्या समोर आहे कोण हा आव्हान तो ते कौन असं म्हणजे समज
उच्चतम आदर्श जीवन प्राप्त युग से हमें है। हम ग्रहण करिए गर्भ क्या हमें परिपूर्ण आपल्यासाठी तुझं कुटुंब चांगलं असतं
समाजामध्ये दोघांनी म्हटलं पाहिजे की अरे बघा आहे त्यांचं घर बघा त्याच्या घोराबायको एकमेकांशी साधे कसा कसा वाढत नाही इथे घटस्फोटाची भाषा नाही आहे. तर अशा प्रकारचं एक चांगलं घर हे प्रेय पण आहे आणि समाजात अशा प्रकारचं निरोगी कुटुंब जीवन असू शकत हे दाखवण्यासाठी ते श्रेय होत आहे. जे कार्यकर्ते आहेत ते आपापल्या क्षेत्रात मोठं काम करतायत, कोणी ग्रामविकास करतायत, कोणी आणखी मोठे करतायत, पण हे काम करता करता त्यांचं हे कामच हा त्यांचा कर्मयोग व्हायला पाहिजे. एखाद्या कर्माचा कर्मयोग कसा होतो, तुम्ही कुठेतरी जगसंधारणाची काम करता आहात, कुठे विहिरी खोल करता आहात, कुठे खेड्यातल्या मुलांना शिक्षण देत आहात, कुठे शेतीचे प्रयोग करत आहात, ही सगळी त्या परमतत्वाची परमेश्वराची सेवा आहे आणि मी त्या या कामाचा सेवक आहे असं अशा भावनेने मनुष्य जेव्हा काम करतो तेव्हा ती सेवा ही पूजा होते. ते कर्म त्या कर्माचा कर्म योग होतो आणि त्यामुळे त्याला तर मनाचं समाधान लाभतच पण इतरांनाही लाभतं आणि त्याला खूप यश आहे. मग शब्दाला म्हटलं की मी करता ऐसे मनसी तेने दोषी नसती, राम करता मनसता बाबस्ती यश की प्रताप याची आम्ही ज्ञान प्रबोधिनीच्या कार्यात अनंत वेळा प्रचिती घेतलेली आहे. राम करता राम म्हणा त्याला आणखी दुसरं काहीतरी नाव घ्या पण ती शक्ती आहे ती यशदायी आहे. म्हणून आपण सकाळी प्रबोधिनीमध्ये उपासना करताना म्हणतो की अनंत आकाश गंगांचा जो अध्यक्ष आहे तो आमच्या मनाला बुद्धीला शरीराला चेतना देऊ अशी प्रार्थना रोज करण्याने रोज दिवसभर आपण जे काम करतो त्याचा कर्मयोग होतो. आपल्या व्यवसायात आपल्या कामात यश जे ध्येय आहे त्याचं रूपांतर श्रेयाने हे सगळं नकळतच. फक्त आपण ती फुटाचं वाटता जे जे करतो ते सगळं या करोशी यदर्शनासी या जुहोसी ददासी या तपस्येशी कौंतेय तर पुरुषोत्तम गीतेमध्ये म्हटलेलं आहे. जे खातोस तुझ्या सेवक काय नोकरीत असेल किंवा कुठे असेल लोकांना वेतन देतोस हे सर्व कर्म खाणं पिणं चालणं बोलणं हे सर्व मला तुषार पडतं असं जो कार्यकर्ता करतो तो कार्य करता राहत नाही तर तो भगवंताच्या हातातून साधन करतो. स्वामी विवेकानंद अशा प्रकारे त्या शक्तीच्या हातात साधन होत म्हणून त्यांना कल्पने बाह्य यश मिळाली. एका त्यांच्या संबोधनासह सगळ्याच्या सगळा समाज अमेरिकेचा उत्तम राहतो. काय यश आहे, किती विलक्षण यश आहे. सायक्लोनिक हिंदू हे काम आलं त्यांना कारण त्यांना माहिती होतं की आपण जगन्मातेच्या हातात साधन आहोत. तर रोज आपण स्वतः उपासनेच्या वेळी सांगूया की त्या शक्तीच्या हातात मी साधन आहे ते मी शुद्ध केली. अहंकाराचा वाळवण लागू राहायचा जे यशस्वी आहे त्यांना आपल्या यशाचा अहंकार होऊ नये. ज्यांना जर कमी यश मिळालेलं आहे त्याच्या मनात त्याबद्दल न्यूनमंड पण उत्पन्न होते की बघा हा विभाग का चांगला चालाय आमचं काय आमचं काय तर काय विशेष नाही काय असं म्हणायचं कारण प्रत्येक जण इच वन ऑफ अस ज्या जे आपण आहोत यशस्वीच आहोत. आपण जर हा भाव आपण तर असं हे प्रेय आणि श्रेय याची आपण चर्चा केली आहे. आपले संचालक डॉक्टर गिरीशराव आपण गेले किती दिवस समूह गुणात या गोष्टीबद्दल बोलत असतात. कुटुंबात किंवा ज्ञानसारख्या संघटनेमध्ये जेव्हा आपण एकत्र काम करतो सर्वांचे स्वभाव काय सारखे दिसतात. कोणाचा कसा आहे कोणाचा कसा आहे असं याच्याशी जमत त्याच्याशी जमत नाही अशा अनंत गोष्टी सारखी असतात. एकच गोष्ट मी आपल्याला आंबेडकरांची सांगते आणि सांगते म्हणजे व्यक्तीला काय वाटतं तिच्या आवडी निवडी तिचे मानापमान याच्या पलीकडे महापुरुष कसे जातात हे जर आपल्याला कळलं तर मग संघटनेला आणि व्यक्ती म्हणून पण
क्रियाची आहे, सूर्याची साधनाची करायची आपल्याला ते देवीपण आंबेडकर यांची गोष्ट. तर कशावरून तरी कुठल्या तरी गोष्टीवरून या मुलांच्या त्याच्यामध्ये त्या ती छोटी निवडक लोकांची बैठक होती, तीस पस्तीस लोक त्याच्यात नेहरू हे स्वभाव थोडे राबित होते, प्रकरण लोकांना ते आंबेडकरांना उद्देशून काहीतरी चुकीचा शब्द त्यात वापरले, त्यांना अपमान होईल असं होते. तुम्ही लक्षात घ्या, दोघे देशभक्त आहेत, दोघेही स्वातंत्र्याच्या तळमळात दोघांमध्ये होती, दोघांनी काम केलेलं आहे. आता इतके लोक थोडा सभापतीस्त झाले म्हणजे आता हे रिटॅलिएट कसं करतात, म्हणजे आता हे एक कुठे गेले आता याच्यावर सवाई होणार म्हणून सगळे आंबेडकरांकडे पाहत होते. आंबेडकरांनी काहीही केलं नाही, ते आपल्या जागेवर कुठे आणि बाहेर चेहरा गरम झाला त्या आपण चेहरा थंड पाणी मारून घेतलं, ते बाहेर सिंग सरकवून तिथे गेले ते दर सोडला स्वतःच्या चेहऱ्यावर पाणी मारून घेतलं. तर आपण सर्वजण आता ज्या ज्या टप्प्यात
जे काम करतात, ज्या कौटुंबिक परिस्थितीत आहात, वयाच्या टप्प्यावर आहात, कार्यातल्या पराक्रमांच्या टप्प्यावर आहात, त्या सर्व टप्प्यामध्ये आपण त्या परब्रह्मशक्तीच्या हातात साधन आहोत असा जर आपला भाव राहिला आणि रोजचं सर्व कर्म आपल्याला तिला अर्पण करता आलं आणि ते अर्पण करण्याकरी शुद्ध राहता आलं, तर मग प्रेयाची आणि श्रेयाची दोन्ही साधना आपल्याला जमली असं होईल. मी आपल्याला प्रार्थना करते की असं मला जमव असं आपण मला आशीर्वाद द्या आणि आपल्याला सर्वांना जमव अशा शुभेच्छा मी आपल्याला धन्यवाद.